सध्या राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. कधी राज्यात दिवसा ढवळ्या गोळीबार होतोय, तर कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला जातोय. त्यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबत झालेल्या भेटीचे फोटो शेअर करण्याची मालिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून हे फोटो शेअर केले जात आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो सुरुवातीला संजय राऊत यांनी शेअर केला. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तोच फोटो राऊतांनी ट्विट केलाय. दुसऱ्या दिवशी पुण्यातील गुंड निलेश घायवड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला. निलेश गायवळ पुण्यात गँगस्टर म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर पुणे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे या प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम यांचा फोटो राऊत यांच्याकडून शेअर करण्यात आला. मागील वर्षी पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीवेळी जितेंद्र जंगमने शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाचा हा फोटो आहे. जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे 7 गंभीर गुन्हे नोंद असून 2021 त्याच्यावर त्याच्या टोळीसह मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान 4th दिवशी याबाबत ट्विट करत संजय राऊत यांनी म्हटले की शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्या चांदीच्या दुकानांवर दरोडे अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत. पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महात्म्यांची माहिती जाहीर करावी. गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य, असे राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.